जसं शिवसेना प्रमुख अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधायचे, त्या पद्धतीनं विषय यायचे, त्याच धर्तीवर आता हे अधिवेशन होत आहे. मंत्री म्हणून माझ्याकडे शिंदेसाहेबांनी जबाबदारी दिलेली आहे, ते सुद्धा सातत्यानं 5 वेळा लोकसभेच्या खासदार झालेले आहे. आमचा यवतमाळ वाशिम हा शिवसेनामय जिल्हा आहे. शिवसेनेचा उमेदवार भावनाताई आता जर असतील तर या ठिकाणी नक्कीच त्यांचा विजय होणार आहे. शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरवणारे आमचं पक्ष नेतृत्व आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार तिथे विजयी होईल एवढं मी सांगतो. माझ्यासोबत शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजयजी राठोड आहेत. राठोड साहेब, आजच्या हे महाधिवेशन कोल्हापूर या ठिकाणी पार पडतं आहे, काय शिकायला मिळतं नव्याने? गेल्या अनेक वर्षापासून शिवसैनिक म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांचे महाधिवेशनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं कामकाज पाहिलं त्याच धर्तीवर हे कोल्हापूर या पवित्र ठिकाणी शिवसेनेचं अधिवेशन होत आहे आणि याच्यामध्ये शिवसैनिक म्हणून आम्ही सर्वजण हजर आहोत. अतिशय आनंद होत आहे. जसं शिवसेना प्रमुख अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधायचे, त्या पद्धतीनं विषय यायचे, त्याच धर्तीवर आता हे अधिवेशन होत आहे. शिवसेनेचं सुद्धा पूर्वीचं अधिवेशन हे कोल्हापूरलाच झालं होतं. पूर्वीचं म्हणजे बाळासाहेब हयात असताना. बाळासाहेब हयात असताना शिवसेना स्थापन झाली, त्याची सुरुवात कोल्हापूरवरून झाली होती. आतासुद्धा एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजणांनी उठाव केला, त्याच्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत आहे तेव्हा अतिशय आनंद होत आहे की वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं काम सर्वसामान्यासाठी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून संपूर्ण तळागाळातला ग्रामीण भागातला शिवसैनिक मोठ्या आनंदानं या ठिकाणी आज हजर आहे. कुठेतरी तुम्ही आता या अधिवेशनाचं वर्णन करत असताना तुम्हाला बाळासाहेबांची आठवण झाली, तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बाळासाहेब झलक दिसते? एकनाथराव शिंदेसाहेबांना अनेक वर्षापासून आम्ही ओळखतो. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी माझा शिवसैनिक कसा असला पाहिजे ते ज्या पद्धतीनं व्याख्येत सांगायचे, आज वंदनीय बाळासाहेबांचे संपूर्ण विचार स्वीकारून, आनंद दिघेसाहेबांचे विचार स्वीकारून एकनाथराव शिंदेसाहेब हे काम करत आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या राज्यातल्या सर्व घटकासाठी निर्णय घेण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे. सर्वसामान्य लोकांसाठी 24 तास काम करण्याची तयारी शिंदेसाहेबांची आहे. आपण पाहिलं असेल की नवीन सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या घटकासाठी खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांनी निर्णय घेतलेले आहे, या सरकारने निर्णय घेतलेले आहे. ह्या महाराष्ट्र सर्व स्तरावर नंबर 1 असला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचं चांगल्या पद्धतीने हित जोपासलंच पाहिजे, परंतु प्रगतीपथावरसुद्धा महाराष्ट्र असला पाहिजे. मग तो शिक्षणामध्ये असो, सामाजिक व्यवस्थेमध्ये असो, आर्थिक दृष्टीनं असो, उद्योगामध्ये असो, आज तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसू पाहत आहे. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यासाठी, बेरोजगारासाठी, स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, महिलांसाठी सर्व घटकांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी ज्या पद्धतीनं राज्य चालायला पाहिजे ते राज्य शिंदेसाहेब चालवत आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल आजपासून वाजलाय असं म्हणायला काही हरकत नाही. लोकसभा नक्कीच थोड्या दिवसात येऊ घातलेली आहे, परंतु याच्यापूर्वीच पक्षांनी भूमिका केलेली आहे की महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जागा आमची महायुती जिंकणार आहे. तसं वातावरण आहे, सर्वसामान्य मतदार हे आमच्या महायुतीच्या बाजूनं मत द्यायला तयार आहे. मध्यंतरी बातम्या येतात की तुमच्या संपर्कामध्ये राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत, किती तथ्य यामध्ये? नाही, आता हे कसं आहे, काँग्रेसमधले अनेक लोक, राष्ट्रवादीमधले अनेक लोक, उबाटामधले अनेक लोक हे सातत्यानं संपर्कात असतात. अनेक वेळा आमच्याशी बोलतात की आम्हाला यायचं आहे, तुमचं काम चांगलं आहे, निर्णय चांगले होत आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चित्र दिसेल की मोठे मोठे नेतेसुद्धा शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानून आमच्यामध्ये येतील. शेवटचा प्रश्न राठोड साहेब, असंही बोललं जातं तुमच्या मतदारसंघातल्या खासदार भावनाताई गवळे आणि तुमच्यामध्ये काहीतरी बिनसलं, तुम्ही एकमेकाच्या कार्यक्रमाला दांडी मारता असा आरोप केला जातो आणि अशा चर्चा पण होतात, काय तथ्य? अजिबात नाही, अशा चर्चा जरी होत असेल तरी मी विधानसभेचा सदस्य आहे,
मंत्री म्हणून माझ्याकडे शिंदे साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे, ते सुद्धा सातत्यानं 5 वेळा लोकसभेच्या खासदार झालेले आहे. आमचा यवतमाळ वाशिम हा शिवसेनामय जिल्हा आहे. शिवसेनेचा उमेदवार भावनाताई आता जर असतील तर या ठिकाणी नक्कीच त्यांचा विजय होणार आहे. शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरवणारे आमचं पक्ष नेतृत्व आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार तिथे विजयी होईल एवढं मी सांगतो. निश्चित तर हे होते मंत्री संजयजी राठोड यांनी या महाअधिवेशनाबद्दल सांगितलं. मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येतील. त्यानंतर हे जे अधिवेशन होत आहे ते खरंच बाळासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होते याचा आम्हाला आनंद होतोय. शिवाय भावना गोळे यांनी माझ्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे, तिथे कुठलाही शिवसेनेचा उमेदवार दिला तर त्याचा विजय निश्चित असेल असाही विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, कोल्हापूर.